नाशिकमध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकीला शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, राष्ट्रवादीकडून शिवाजी सहाणे तर अपक्ष म्हणून परवेज कोकणी आपलं नशीब आजमावत आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीत नाशिकमध्ये 1644 मतदार मतदान करणार आहेत. तालुक्यातील तहसील कार्यालयात आणि नाशिकमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातील मतदान कक्षात मतदान केलं जाणार आहे. या मतदानासाठी प्रशासनानं जोरदार तयारी केली आहे. दरम्यान नाशिक निवडणुकीत भाजपनं राष्ट्रवादीला पाठिंबा द्यायचं अघोषित निर्णय घेतला आहे. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.